नमस्कार, संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं स्वागत. साप्ताहिक संवाद वाहिनीचा अंक नुकताच प्रसिद्ध झालाय, नक्की वाचा. तसेच संवाद वाहिनीचा पुढील अंक 27 जानेवारीला प्रसिद्ध होणार असून जाहिरातींसाठी त्वरित संपर्क साधा. आता वळूयात बातमीकडे. गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलेले सांगली जिल्ह्यातील बोरगावचा ढाण्यावाघ बापू बिरू वाटेगावकर यांचं निधन झालंय. 96 वर्षांचे बापू अर्थात अप्पा गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृतीच्या त्रासाने त्रस्त होते. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं होतं, मात्र त्यातच त्यांचं देहावसान झालं. गोरगरिबांचा कैवारी निघून गेल्याने बोरगावसह संपूर्ण कृष्णाकाठ आज शोकसागरात बुडालाय. बलदंड रांगडं शरीर, उंचापुरा देह, पिळदार मिशा, अंगावर धनगरी घोंगडं आणि डोळ्यात अन्यायविरुद्ध धगधगता अंगार, असेच होते बापू बिरू वाटेगावकर, म्हणजेच अप्पा. संपूर्ण जीवन अप्पांनी गोरगरिबांसाठी त्यागलं. कुणाचा जीव घेणं, कुणाला ठार मारणं हे कधी अप्पांच्या खिचगणीतही नव्हतं. मात्र समाजात आया बहिणींची अब्रू ज्या पद्धतीनं लुबाडण्यात आली, गुंडगिरी जशी फोफावत गेली, त्यामुळे अप्पांना स्वस्थ बसवेना आणि म्हणूनच हत्यार घेतलं आणि हातून खून घडले. अप्पांनी त्यांच्या जीवनात तब्बल 12 खून केले. अन्यायाची इतकी चीड होती की आपल्या पोटच्या पोरालाही संपवलं. 25 वर्ष पोलिसांना चकवा देत अप्पांनी खुल्या आभाळाखाली गोरगरिबांना मदत केली आणि त्यांचं जगणं सुरक्षित केलं. त्यानंतर मात्र अप्पा पोलिसांच्या हाती लागले आणि पुढची वर्ष तुरुंगाच्या 4 भिंतीत गेली. शिक्षा भोगून आल्यानंतर बापूंनी कीर्तन आणि समाज प्रबोधनाचं काम सुरू केलं. त्यांच्या कीर्तनातून समाज घडला, बदलला आणि गुन्हे स्त्रियांवरील अन्याय कुठच्या कुठं निघून गेले. आजन्म बापू वाघासारखं आयुष्य जगले. भीतीचा लवलेश नसलेले निडर अप्पा आता मात्र काळाच्या पडद्याआड गेलेत. ज्या कृष्णाकाठीनं त्यांचा रक्तरंजित प्रवास पाहिला, अन्यायाची चीड पाहिली, कुटुंब आणि समाजाची तमानं बाळगता डोंगराएवढं काम पाहिलं, तो कृष्णाकाठी आज हळहळला असेल. अशा या कृष्णाकाठच्या रॉबिनहूडला भावपूर्ण श्रद्धांजली. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी संवाद लाईव्ह टी व्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे अपडेट्स मिळवा. धन्यवाद. संवाद लाइव टीवी, आपला विश्वास, आपलं चैनल.